नमस्कार, मी पंजाबच्या हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट हुबळी धामणगाव तालुका शेलू जिल्हा परभणी. आज आहे 3 ऑक्टोबर 2023. आजपासून तर नवीन सर्व शेतकऱ्यांचे अंदाज देत आहेत. मागच्या अंदाजात सांगितलं होतं की राज्यामध्ये 1 ऑक्टोबरपर्यंत पावसाचं पाऊस राहणार आहे आणि 2 ऑक्टोबरपासून राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढणार आहे असं सांगितलं होतं. पण राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता, कारण की काय झालं, आता 1 ऑक्टोबरनंतर राज्यात म्हणजे काय झालं, शेतकऱ्याचं सोयाबीन काढणीला आलेलं आहे, मका देखील काढणीला आलं आहे आणि आता लगेच ज्वारीची पेरणी देखील आहे. तर म्हणून हा खास करून सगळ्या शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज सांगत आहे की ज्यांची मका आणि सोयाबीन काढणीला आली त्या सर्व शेतकऱ्यांच्या आनंदाची बातमी. आता जवळपास म्हणजे दसऱ्यापर्यंत राज्यामध्ये एवढा मोठा काही पाऊस येणार नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लागायचा आणि सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन सुखरूप येणार आहे आणि मका देखील निघणार म्हणून ही अंदाज लक्षायचा. पण त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, मग आता राज्यामध्ये पाऊस कधी येणार आहे, तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे अभ्यास केल्याच्या अंती तुम्हाला एक माहिती असं सांगतो की यावर्षी कसं झालं होतं की मे मध्ये पाऊस जास्त पडला, जूनला कमी झाला, जुलैमध्ये जास्त झाला, ऑगस्टला कमी झाला, सप्टेंबरला जास्त झाला, ऑक्टोबरला कमी झाला. तर आता तशीच परिस्थिती की आता नोव्हेंबरमध्ये पाऊस येणार आहे, म्हणजे नोव्हेंबरमध्ये दीपावलीमध्ये पाऊस असणार आहे. तर राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याला सांगतो की दसरा म्हणजे दसरा झाल्याच्या नंतर म्हणजे 25 ऑक्टोबरपासून ते 5 सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात. म्हणजे राज्यामध्ये दसरा झाल्याच्या नंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये यावेळेस पाऊस पडणार आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात येतात. आणि ज्यांची सोयाबीन काढणी झालेली त्या सर्व शेतकऱ्यांनी आता सोयाबीन काढायला काही हरकत नाही, कारण की एवढा काही मोठा पाऊस येणार नाही. राज्यामध्ये पाऊस पडत असतो पण स्थानिक वातावरणानुसार ते मग काय होतो, 15 मिनिटाचा 22 मिनिटाचा 30 मिनिटाचा पडतो, त्याच्यामुळं त्या पावसानं काही फारसं नुकसान होत नाही हे देखील अंदाज लक्षात येतात. आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो गहू म्हणजे आता ऑक्टोबर महिना राहिलाय, गहू आणि हरभरा कधी पेरायचा तर यापुढे कोणाला विचारू नका. तुम्हाला एक माहिती असं सांगतो, आपल्या घरी खोबऱ्याचं तेल असतं बघा, खोबऱ्याचं तेल आपल्या घरचं खोबऱ्याचं तेल स्टीलच्या वाटीमध्ये ठेवायचं. खोबऱ्याचं तेल घट्ट झालं की म्हणायचं आता गहू पेरायला हरकत नाही, हरभरा पेरायला हरकत नाही. तर